नमस्कार, सीएल न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लॉकडाऊन नंतर कॉलेज पुन्हा चालू झालेलं आहे, तर तरुणांना विचारूया की लॉकडाऊन मध्ये त्यांनी कॉलेजला अशा पद्धतीनं मिस केलं, हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी तरुण पोरं आलेले आहेत, तर आपण अरे टीव्ही दिसत नाही साहेब, पळून गेली आता। लॉकडाऊन मध्ये कॉलेज बंद होतं, इकडे माझं नाव अभ्यास शिंदे, सप्टेंबर खूप मिस केलं कॉलेजला, इकडे अडव्हान्स कॉलेजमध्ये लेक्चर करणार तुम्ही माझे नाव माधुरी पांडू नांदे, माझं गाव मदरे शिकाव। मी लॉकडाऊन मध्ये 11 महिने कॉलेज बंद होतं, मी कॉलेजला खूप मिस केलं, माझ्या मैत्रिणींना पण खूप मिस केलं। आज पहिल्यांदा 11 महिन्यानंतर कॉलेज सुरू झालं, आज संध्यामध्ये आल्यानंतर मैत्रिणींना भेटल्यानंतर खूप आनंद झाला। पहिल्यांदा 8 महिने खूप आनंद झाला। माझं नाव संदेश नारायण गडकरे, मी BSc सेकंड इयरला शिकतो। लॉकडाऊन नंतर म्हणजे मध्ये असलेला तो स्पेस आणि डिरेक्ट चालू झालेलं कॉलेज हा थोडं वेगळं वाटतं। थोडं म्हणजे घरी बसून राहिल्यामुळे कालपासून कॉलेज चालू झालेलं आहे आणि कालच्यापेक्षा आज परीक्षा मुलांचा हल्ला आहे आणि त्यापेक्षा परीक्षा फॉर्म भरायचं चालू आहे आणि त्यामुळे आमच्या नियमानुसार आम्ही परीक्षा फॉर्म मुलांचं भरून घेत आहोत। मी प्राध्यापक संजय पाटील, प्रभा माडगुळकर महाविद्यालय चंदगड। 11 महिन्यानंतर प्रथमच आमचं कॉलेज आता सुरू झालेलं आहे। विद्यापीठानं आणि शासनानं दिलेल्या परवानगीच्या अनुषंगानं विद्यार्थी आता कालपासून उपस्थित होत आहेत। विद्यार्थी संख्या खूप चांगली आहे, फक्त प्रॉब्लेम इतकंच आहे की अजून बस व्यवस्थित त्यांच्या वेळेवर सोडलेल्या नाही। बसची व्यवस्था येतो त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे होईल, परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन सगळं केलं जाते। विद्यापीठाची काही नियमावली आता 2 दिवसांमध्ये येईल, ते सगळं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं जाईल। विद्यार्थी संख्या खूप चांगल्या प्रमाणात इच्छुक आहेत यायला, आजपर्यंत त्यांची विचारणा होती त्यानुसार ते उपस्थित राहिलेलं आहे। तर विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयांच्या या वातावरणाचं आस्वाद आणि चांगल्या पद्धतीचा उपभोग विद्यार्थी घेताना दिसत आहे। धन्यवाद। मी प्राध्यापक VK गावडे, अर्थशास्त्र विभाग। लॉकडाऊन नंतर कालपासूनच आपल्या महाविद्यालयात चांगल्या पद्धतीने सुरुवात केली, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे।
पण तसं बघितलं तर सिलेबसच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आपली प्राध्यापक लोकांनी काही सिलेबस हा ऑनलाईनवर ठेवलेला आहे. राहिलेला सिलेबस आहे तो आम्ही कालपासून सुरुवात केला आहे. विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद चांगला मिळतोय. तात्पर्य एवढंच आहे की वाहतुकीची व्यवस्था जरा अजून व्यवस्थित नसल्यामुळं जास्त विद्यार्थी दिसत नाही, कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही रस्त्यांची सुविधा झालेली नाही. ज्यावेळी रस्त्यांची सुविधा होईल त्यावेळी आपल्याकडे पूर्णपणे विद्यार्थी संख्या पाहायला मिळेल. विद्यार्थी चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि अभ्यासक्रमाच्या बाबतीत आमचे प्राध्यापक चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. लेक्चर सगळे घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही, ज्यादाची लेक्चर पण घेण्याचा प्रयत्न आहे. आपण सरांच्याकडून जाणून घेऊ की ऑनलाईन शिक्षण जी पद्धत आता चालू झालेली आहे त्यामध्ये कोणत्या अडचणी चालू येतात. भाग ग्रामीण आहे आणि डोंगरदऱ्यामध्ये राहणारे विद्यार्थी आणि विद्यापीठानं सुरू केलेली ऑनलाईनची स्कीम फार चांगली आहे, पण ग्रामीण भागामध्ये ती सगळ्यांसाठीच लाभदायक आहे असं नाही, कारण इंटरनेटच्या अनेक अडचणी येतात. मोबाईल सगळ्यांच्याच कडेच आहेत असं नाही, बरेच विद्यार्थी एका घरामध्ये दोन दोन तीन तीन विद्यार्थी असतात, सगळ्यांनाच मोबाईल उपलब्ध करून देणं पालकांना शक्य नसतं, त्यामुळं अडचणी खूप निर्माण झालेल्या आहेत. प्राध्यापकांनी जरी प्रयत्न केला तरी विद्यार्थ्यांच्या परिस्थिती पोहोचेलच याची शाश्वती देता येत नाही. ऑनलाईनचा प्रयत्न चांगला आहे पण अडचणी अनेक आहेत त्याच्यामध्ये. धन्यवाद. माझं नाव पांडुरंग मयेकर, मी साडेगोडवळेमध्ये राहतो. की जे आता ऑनलाईन केले ती डिजिटल माध्यमाला धरून बरोबरच होतात, पण आमचा भाग अतिशय दुर्मिळ असल्यामुळे तिकडे नेटवर्क प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात येतो. त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेताना आम्हाला कुठेतरी बाहेर किंवा नेटवर्क येईल अशा ठिकाणी बसावं लागतं. त्यात आणि लाईटचा वगैरे प्रॉब्लेम येतो, बॅटरी मोबाईलची बॅटरी वगैरे पर्सेंटेज पुरत नसल्यामुळे शिक्षण थोडंफार अर्धवर राहतं. एनएसएसच्या माध्यमातून कोरोना काळ या विद्यार्थ्यांनी देखील कोरोना योद्धा म्हणून स्थानिक पातळीवर काम केलं आहे, तर त्या मुलींच्या बरोबर चालू कोरोनाच्या काळामध्ये आम्ही एन एस या टीम होती, त्या टीमच्या माध्यमातून आम्ही एक कोरोना फायटर काम केलं. त्याचप्रमाणे चंदगड नगर पंचायत यांच्या सहकार्यांनी आम्ही गावातील रस्त्यावरती पोलीस विजेमधून पार केले. त्याचप्रमाणे धान्यवाचनाच्या कार्यामध्ये देखील आम्ही सहभाग घेतला. माझं नाव प्रवीण बाबू पत्रे राहाचंद जिल्हा कोल्हापूर आणि मी बी एस सी परीक्षा देत आहे. मी लॉकडाऊनमध्ये तसं नाही म्हटलं तरी खूप कंटाळाचे होता, आरोग्य घेऊन कामं करायची आणि मित्राशी पण आपल्याला होती, पार्ट्या राहिल्या पड्डे राहिले सगळ्यांचे काय करणार, मग घरात पण खूप कंटाळा आणि खूप जणांचं पण नुकसान झालं कॉलेजचं. परत आणि घरात पण कंटाळा होता आणि जरा खूप जणांच्या जे असं खेळतात वगैरे नाही त्यांना मिस केलं, तर शिकवतात त्यांना काही जास्त मिस केलं नाही. मी याच्यामुळे तुझं नुकसान होणार नाही. माझं नुकसान काय यांच्या कोरोनापेक्षा जास्त नुकसान झालं नाही असं वाटत. नुकसान झालं माझं आता एक वर्ष आता गेलं तसं पण वाया, त्यामुळे मग काय करणार ते याची आपण द्या त्याला आपण पण काय करू शकत नाही. माझं नाव ऍक्च्युली ट्वेल्थ झाल्यानंतर म्हणजे एक्साइटमेंट होती की पुढं ऍडमिशन कुठे होणार, म्हणजे कसं पूर्ण टोटली चेंज होणार, त्यामुळे सगळे नवीन फ्रेंड सर्कल मिळणार, त्यामुळे एवढी एक्साइटमेंट होती. तर त्यामध्ये ती एक्झाम झाल्याबरोबर लगेच त्यामुळे पूर्ण इयर म्हणजे बेस्ट गेल्यासारखं झालं, कारण आम्ही आमचं म्हणजे कॉलेज सगळं मिस केलं, सगळे तेवढ्या पिरियडमध्ये होणारी जी काही मस्ती असेल म्हणजे एज्युकेशन पण जे आम्हाला मिळणार होतं ते पण सगळं छान होतं. परंतु त्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा खूप काही शिकायला मिळालं, म्हणजे जेवढं वाईट वाटलं तेवढं काही चांगलं सुद्धा कळालं, कारण फॅमिलीसोबत त्याही जेवढं म्हणजे अजून तुला स्पेंड केलं नव्हतं, तेवढं स्कूल फ्रेंड्स होते मग ते फॅमिलीसोबतचे टाईम चांगल्या. ऑनलाईन एक्झाम किंवा ऑनलाईन शिक्षण चालू होतं त्यात काय अडचणी आल्या. माझं नाव राणी रमेश दळवी, मी बी एस सी कॉम्प्युटर सायन्स फर्स्ट इयरमध्ये आता रबा माडखोडकरमध्ये शिकत आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन म्हणजे लेक्चर चालू होते तेव्हा नेटवर्क प्रॉब्लेम किंवा काही अडचणी होत्या त्या सरांसोबत शेअर करता आल्या आहेत,
आणि त्यामुळे लालपरी तू प्रवास केलीस का? तर यावेळेला तू पूर्ण काळात मिस केलंस का? खूप मिस केलं. आमची बस करायला बी एस सी फर्स्ट इयरला आहे आता. माझं नाव शुक्र आहे. मग लालपरीला खूप मिस केलं. आणखी तुला काय वाटतं, काय कोरोना काळात ना आल्यानंतर मित्र मैत्रिणींच्या जेव्हा कोणती कोरोना विषयी चर्चा झाली का? काय काय कशी झाली? फ्रेंड्सला खूप मिस केलं, कॉलेजला मिस केलं. आणखी कोरोना काळात आपण घरी जास्त वेळ होती, तर कॉलेजच्या शिक्षकांची कधी आठवण आली का? कारण आपण क्लासमध्ये जेव्हा होतो तेव्हा सरांशी आपलं बोलणं व्हायचं, आपले फ्रेंड सोबत असायचे. पण घरी असल्यामुळे घरच्यांसोबत पण खूप चांगलं वाटलं, पण शाळेला पण कॉलेजला खूप मिस केलं. असं म्हणजे कोरोना काळातला किस्सा असा शेअर करावा असं का वाटतो? माझं नाव सुप्रिया सुरेश झेंडे, गाव पाटील, बी एस सी फर्स्ट इयरला आहे. खरं तर कोरोना काळामध्ये खूप अडचणी आल्या. तशा घरामध्ये मित्रमैत्रिणी किंवा त्यांच्यापासून वंचित झालं आम्ही. घरातल्या सोबत जरा टाइम स्पेंड करता आला. त्याच्यामध्ये खरं तर कुठे जायचं किंवा काही एन्जॉय कॉलेजमध्ये येऊन मित्रमैत्रिणीसोबत त्याच्यापासून थोडं वंचित राहावं लागलं. आणखी कुणा कुणाला कोरोनाचा किस्सा वगैरे काय सांगायचं तुला? बोलते कोण बोलतात? कोण बोलते? सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण करा. ठीक आहे, चला थँक्यू.